ओएस न्यूज प्रवास सत्याचा। गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने देशासह राज्यात थैमान घातले असून या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक गावांमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कार्यवाही केली जात आहे। मात्र राहता तालुक्यात कुठल्याही प्रकारची कार्यवाही नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून होताना दिसत नसून राहत्यातील नागरिक कोरोनाचे बळी पडल्यानंतर ह्या प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न आता समोर येत आहे। येणारी दुसरी कोरोनाची लाट घातक असणार आहे असे शासनाने सांगितलंय। याला रोखण्यासाठी अनेक सूचना शासनाने दिल्या परंतु राहता शहरात ह्या सूचना अद्याप पोहोचल्या नाहीत की काय असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा जोराचा आहे की या ठिकाणी अनेक नागरिक कोरोनाचे शिकार बनलेले आपल्याला पाहायला मिळते। अनेक या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक गावांमध्ये कठोर कारवाई केली जाते परंतु राहता गावामध्ये कुठलीही कारवाई पाहायला मिळत नाही। आपण माझ्या मागे बघू शकता की इथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, अनेक लोक या ठिकाणी ये जा करत असतात परंतु राहता नगरपालिकेचे कुठलेही कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याचबरोबर पोलीस प्रशासनही आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळत नाही। या ठिकाणी अनेक बेशिस्त लोक वावरत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणाच्याही तोंडाला या ठिकाणी मास्क नाही आहे, या लोकांना कधी जाग येणार आहे? कारण की आज जर केंद्र शासनाने असा विचार केला किंवा असे सांगितले की येणारी जी दुसरी लाट आहे ही खूप धोक्याची आहे, यामुळे अनेक लोकांचा जीव जाऊ शकतो, परंतु या ठिकाणी राहता नगरपालिका किंवा प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आहे किंवा या कोरोनाला रोखण्यासाठी ते कुठल्याही नियमांचं पालन करत नाही आहे। या प्रशासनाला कधी जाग येणार आहे असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांमध्ये तयार झालेला आहे। पत्रकार अजय जाधव, राहता।